आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमचे आमदार लेभारी एक फोन केला आणि प्रश्न सुटला. आमचे आमदार लेभारी एक फोन केला आणि प्रश्नच निकालात निघाला अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे. का ते पहा तुम्हीच. काय तुमच्या गाड्या कुठे गेल्या? शेतीशी त्यांना दिले गेले नाही. आणि त्यांचं वय बघा किती आहे, त्यांचं गाव कुठं राहिलं तुम्ही नेमकं करायला काय पाहिजे ते सांगा. आपली जबाबदारी आहे ना. रेकमेंड जर तुम्ही रिपोर्ट केला का मला रिपोर्ट बघायला मिळेल का? मी रिपोर्ट नाही माझा तुमचा कुठेही वाद नाही. मी त्यांचा पालक म्हणून आलोय. तुम्ही रिपोर्ट केला का? मी त्यांचा रिपोर्ट केला. लेखी लेखी नाही चला बोल जरा. मी सांगितलं तुम्ही तोंडी सांगणार. त्यांनी तोंडी सांगितलं त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी पण गेस्ट रूम जाऊन आले. तुमचं नाव सांगा. मी विनय. का बघा कधीपासून काम करता? आता 8 दिवस झाले. 8 दिवस झालं का? वाढीला होतो मी आता. बरं, त्या पोरांनी काय करायला पाहिजे सांगा. तुमची बस कॅन्सल झाली, ठीक आहे. ऐका जरा, मी त्यांचा बाप आहे आणि मी कामाच्या निमित्तानं पुण्याला आहे. माझं इकुलते पोरगा आहे किंवा माझी इकुलते पोरगी आहे. आता तिथे वय वर्ष 14-15 काय एक्सवायजर असेल. ती गाव टाकळी आहे, तिथे शाळेला ती आली आणि तुमची बस अचानक कॅन्सल झाली. तिथे पैसे नाही, पास आहे. तिने काय करायला पाहिजे मग? तुमची मुलगी अशी काय केला असता? काय केला असता? किमान आपलं एवढं सौजन्य पाहिजे की तिला तिचा विषय समजून काय म्हणतो बघा. तुम्ही काय मी बऱ्याच वेळ काय केलं म्हणतो दादा, त्या गाडी तासभर लेट ठीक आहे. तुमची टायमिंगची गाडी
कसं पुण्याला मुंबईला 11 गाड्या गेलं, पुण्याला 6 गाड्या गेलं, त्यामुळं गाड्या पूर्ण मला समजा टाइम यूज केला. साहेब मला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे. आपलं प्रशासन असं पाहिजे, एका बाजूला आपण लांबच्या प्रवाशांची सोय करत असताना रोजचा माझा कस्टमर तुटला नाही पाहिजे. माझं रोजचं कंज्युमर आहे, आम्ही त्यांच्यावर पाहतो, तुम्ही मेहरबानी नाही करत. त्यांचा हक्क आहे, सरकारनं धोरण घेतलं, ते सरकारच्या धोरणाचा त्यांनी लाभ घेतला, त्यांची चूक नाही आहे. आम्हाला जर तो विषय एखादा कव्हर होत असेल तर आपण तक्रार करायला पाहिजे. तुम्ही वाहतूक नेतो, मला तुमच्याकडून लिखित तुमचं रिपोर्टिंग पाहिजे. मी पहिल्यांदा आलो, मी पुन्हा तुमचं कोणी काय ऐकणार नाही. तुमचं लेखी पाहिजे बघा. आज असा झालं, अशा अशा पद्धतीने तक्रार झाली, हा विषय अशा पद्धतीने सोडण्यात आला आणि या कारणामुळे मला असं उत्तर द्यावं लागलं, असं तुमचं लेखी रिपोर्टिंग पाहिजे. तुम्ही सुद्धा किती दिवसात सुधारणा करणार याच्यामध्ये? 22 ते 23 एक तास, अर्धा तास, 5 तास आम्ही मरत नाही. पण या मुली वेळेत घरी सुटल्या पाहिजे, मुलं वेळेत घरी सुटल्या पाहिजे. सगळे सदन कुटुंबातले आहेत अशा तर भाग नाही. आता त्या गावचे पालक पण जयसिंगपूर ट्रीप होती, या मुलाचे वेळ होते म्हणजे यावर्षी आम्ही नवीन गाडी ती चालू केली मुलांच्याकडनं बघून. यावर्षी गेल्याची नव्हती, गेल्याची ट्रीप चालू पण यावर्षी आम्ही नवीन ती गाडी काय चालू केली वेळेत जावं. लोकांना काय करता येईल मला तुम्ही विचारायचं नाही. आपलं काम आहे ते इथंच आहे. इथं वाहतूक नियंत्रक आहे, वाहतूक नियंत्रकाने समाधानकर उत्तर नाही दिलं. तुमची शाळा आहे, शाळेनं बघायला पाहिजे. तुमचे पालक आहेत, पालकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बघायला पाहिजे. एकदा दोन आपण त्याला